आजपासून जर नवीन हवामान अंदाज 30 जून 2022 आजपासून जर राज्यामधल्या पुढील परिस्थितीचा हवामान अंदाज तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आज 30 जून आहे आणि उद्या 1 आणि उद्या परवा 2 जुलै तर आता 2 आणि 2 जुलैपर्यंत राज्यामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. पाऊस सर्वदूर नसणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. पण शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणून एक सांगतो की सर्व शेतकऱ्यांना काय झालं की आता 5 जुलैपासून राज्यामध्ये परत पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे. 5 जुलै 2022 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 जुलै दरम्यान राज्यामध्ये परत पाऊस वाढणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि या पावसामध्ये 5 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान या अंदाजामध्ये राहिलेल्या शेतकऱ्याची मात्र त्याच्यात पेरणी होऊन जाईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. आणि राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये या आता जे 5 तारखेपासून जे पाऊस पडणार आहे तो कोणत्या भागामध्ये पाऊस जास्त पडणार आहे ते देखील सर्वांना एक सांगू इच्छितो. तर 5 जुलैला जे पाऊस येणार आहे तो सगळ्यात जास्त पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात तसेच पश्चिम विदर्भात तसेच मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे. तो पाऊस असा जळगाव धुळेकडून नंदुरबारकडे जास्त पडत जाणार म्हणजे उत्तर महाराष्ट्राला पाऊस जास्त राहणार आहे. पुन्हा